नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण अजूनही जर चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर या ठिकाणी तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब सुद्धा करून देऊ शकता ठीक आहे या ठिकाणी आपला आजचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे क्रीडा पुरस्कार म्हणजे जे काही स्पोर्ट अवॉर्ड आहेत दोन हजार बावीस मधील त्याच्यावरील महत्वाचे प्रश्न या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पाहूया प्रश्न क्रमांक पहिला मी अशा आशा, आशा बाळगतो की दररोजचे हे जे काही व्हिडिओमधील प्रश्न असतात ते तुम्ही दररोज नियमितपणे वहीमध्ये लिहून घेत असताल बरोबर प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो आयसीसी अंडर नाईनटीन क्रिकेट विश्वचषक दोन हजार बावीस कोणत्या देशाने जिंकलेले आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपला प्यारा भारत देश तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारताने या ठिकाणी आय सी सी अंडर नाइन्टीन क्रिकेट विश्वचषक दोन हजार बावीस जिंकलेला आहे या ठिकाणी विनर कोण आहे भारताची टीम जे काय रनर अप आहे उपविजेत आहे ते कोण आहे तर इंग्लंड हा देश उपविजेत आहे ठीक आहे कोणत्या खेळाबद्दल बोलण्यात आलं आय सी सी अंडर नाइन्टीन क्रिकेट विश्वचषक दोन हजार बावीस कधी झाला तर चौदा जानेवारी दोन हजार बावीस ते पाच फेब्रुवारी दोन हजार बावीस दरम्यान झाला कोठे झाला तर वेस्ट इंडिज या ठिकाणी झाला या ठिकाणी टोटल किती देश होते सहभागी तर सोळा देश होते टोटल किती मॅचेस झाल्या तर अठ्ठेचाळीस मॅचेस झाल्या आणि या ठिकाणी चॅम्पियन कोण आहे तर भारत हा देश चॅम्पियन आहे या ठिकाणी भारताचं हे पाचवं टायटल आहे अंडर नाइन्टीन क्रिकेट विश्वचषकाचं कधी कधी दोन हजारला त्यानंतर दोन हजार आठला त्यानंतर दोन हजार बाराला त्यानंतर दोन हजार अठराला आणि त्यानंतर या वर्षीचा म्हणजे दोन हजार दो बावीसचा ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महिला हॉकी आशिया कप दोन हजार बावीस मध्ये कोणत्या देशाने सुवर्ण पदक जिंकलेले आहे कशामध्ये महिला हॉकी आशिया कप दोन हजार बावीस मध्ये दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जपान या देशाने या ठिकाणी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे या ठिकाणी दोन हजार बावीसचं जे काही गोल्ड मेडल आहे ते जपानने जिंकलेलं आहे आणि जपानचं हे तिसरं टायटल आहे ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर या ठिकाणी एक नंबरला आलं जपान दोन नंबरला आहे दक्षिण आफ्रिका रौप्य पदक जिंकलेलं आहे आणि तीन नंबरला आहे भारत तिसरा क्रमांक आहे कांस्य पदक जिंकलेला आहे या ठिकाणी हे जे काही महिला हॉकी हो आशिया कप झालं होतं दोन हजार बावीस ते कुठे झालं होतं तर ओमन मस्कट या ठिकाणी झालं होतं आणि आतापर्यंत भारताने महिला हॉकी हो आशिया कप किती वेळा जिंकलेला आहे तर दोन वेळेस जिंकलेला आहे दोन हजार चारला आणि दोन हजार सतराला एक एक प्रश्न एक एक बारीक बारीक गोष्ट महत्वाची आहे डिरेक्टली एक मार्काला प्रश्न विचारला जातो तसंच जा या ठिकाणी अन अकॅडमी जी की भारतातील सर्वात मोठी ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी या सर्व प्लसच्या फीचर्स सक तुम्ही घर बसल्या वेगवेगळ्या एक्झामची तयारी करू शकता तसेच या ठिकाणी दोन आयकॉनिक फीचर सुद्धा लॉन्च करण्यात आले आहेत आज अ डाऊट नावाचा फीचर आहे आणि लाईव्ह मेंटरशिप सुद्धा सुरू करण्यात आली आहे तसंच या ठिकाणी दोन नवीन कॉम्बो सुद्धा लॉन्च करण्यात आले आहेत दोन एक्झामची तयारी तुम्ही एकत्रित करू शकता किंवा तीन एक्झामची तयारी तुम्ही एकत्रितपणे करू शकता ऑफलाईन सेमिनार ठेवण्यात आला आहे वीस मार्च दोन हजार बावीस ला सकाळी साडेआठ वाजता टिळक स्मारक मंदिर टिळक रोड पुणे या ठिकाणी अभिजीत राठोड आणि विशाल पिचड या दोघांचं या ठिकाणी मार्गदर्शन भेटणार आहे चालू घडामोडीच्या माध्यमातून तसेच या ठिकाणी अन नवीन दोन कॅटेगरी सुद्धा अपडेट केल्या आहेत महाराष्ट्र ग्रुप सी आणि महाराष्ट्र टेक्निकल सर्व्हिसेस सुद्धा नवीन कॅटेगरी लॉन्च करण्यात आली आहे जॉईन करण्यासाठी तुम्हाला एमपीएससी एक्झाम स्टेन हा कुपन कोड यूज करायचा आहे या दोन हजार एकवीस आणि बावीस मधील होणाऱ्या एक्झामच्या डेट्स आहेत का सबस्क्रिप्शन मध्ये या सर्व एक्झामच्या तयारी तुम्ही करू शकता एक महिन्यापासून चोवीस महिन्यापर्यंत किती महिन्याचा कोर्स तुम्ही परचेस करा एमपीएससी एक्झाम स्टेन हा कोपन कोड यूज करायचा आहे जेणेकरून तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तिसरा ए महिला आशियाई कप दोन हजार बावीस कोणत्या देशाने जिंकलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चीन या देशाने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे काही ए एफ सी महिला आशियाई कप आहे दोन हजार बावीस तो जिंकलेला आहे या ठिकाणी चॅम्पियन आहे चीन चीनचं चीन चीन या ठिकाणी हे नवव्या क्रमांकाचं टायटल आहे आणि रनर उपविजेता कोण आहे साऊथ कोरिया ठीक आहे हे जे काही आशियाई कप होतं त्याचं फायनल मॅच कुठे झाली होती तर डॉक्टर डी वाय पाटील मुंबई या ठिकाणच्या स्टेडियम वरती झालं होतं एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या प्लस मध्ये आहे दोन हजार तेवीसचं जे काही फिफा महिला विश्वचषक आहे ते कुठे होणार आहे तर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन देशामध्ये होणार आहे ठीक आहे पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा चाु चौऱ्याऐंशी क्रमांकाचा टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार बावीस कोणी जिंकलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मॅगनस कार्लसन आणि हे जे काही खेळाडू आहेत ते कोणत्या देशाचे आहेत तर नॉर्वे देशाचे हे खेळाडू आहेत तर या ठिकाणी मॅग्नस कार्लसन यांनी चौऱ्याऐंशी क्रमांकाचा टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा जिंकलेली आहे चॅम्पियन कोण आहेत मॅगनस कार्लसन एक पॉइंट लिहून घ्या एक्स्ट्रा जर तुम्हाला असं विचारलं टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार मध्ये चॅलेंजर्स अवॉर्ड कोणी जिंकले आहे तर भारताच्या अर्जुन इरिगायसी या खेळाडूने जिंकलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार बावीस पुरुष एकेरी स्पर्धेमध्ये विजेता खेळाडू कोण ठरलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी राफेल नडाल बऱ्याच वेळेला विचारलं जातं राफेल नडाल कोणत्या देशाला बिलॉंग करतो तर स्पॅनिश हा खेळाडू आहे स्पॅनिश देशाचा हा खेळाडू आहे तर ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार बावीस पुरुष एकेरी स्पर्धेमध्ये विजेता ठरलेला आहे राफेल नडाल आणि उपविजेता कोण आहे डॅनिल मेदवे देव आणि हा जो काही खेळाडू आहे डॅनिल मेदवे देव हा कोणत्या देशाचा आहे तर रशिया या देशाचा आहे बऱ्याच वेळेला असं सुद्धा विचारलं जातं की खेळाडू आणि तो कोणत्या खेळाडूशी संबंधित आहे याच्यावरती जर व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा आपण जे काही पॉप्युलर प्रसिद्ध खेळाडू आहेत आणि त्यांचे जे काही खेळाचे प्रकार आहेत त्याच्यावरती नक्की व्हिडिओ तयार करू पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार बावीस महिला एकेरी स्पर्धेमध्ये विजेता खेळाडू कोण ठरलेली आहे आपण मग अशी पाहिलं पुरुष एकेरीमध्ये तिथे जिंकले होते राफेल नडाल आणि महिलामध्ये कोणी जिंकलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी ॲशलेग बार्टी असं त्या खेळाडूचं नाव आहे ऑस्ट्रेलियन खेळाडू आहेत तर त्यांनी या ठिकाणी ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार बावीस महिला एकेरी स्पर्धेमध्ये किताब त्यांनी जिंकलेला आहे आणि उपविजेता रनरअप कोण आहे डॅनियल कॉलिन्स जे की अमेरिकन खेळाडू आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा जगातील तिसऱ्या सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन कोठे करण्यात आलेलं आहे काळजीपूर्वक आहे का वर्ल्ड थर्ड लार्जेस्ट क्रिकेट स्टेडियम तर सात नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान तर राजस्थान या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राजस्थानमध्ये पर्टिक्युलरली कोठे असं विचारलं तर जयपूर या ठिकाणी वर्ल्ड थर्ड लार्जेस्ट क्रिकेट स्टेडियमचं इनॉग्रेशन करण्यात आलेलं आहे आणि हे जे काय इनॉग्रेशन आहे उद्घाटन आहे ते कोणाच्या हस्ते करण्यात आलं सौरभ गांगुली यांच्या हस्ते करण्यात आलं आणि सौरभ गांगुली हे कोण आहेत तर बी सी सी आयचे अध्यक्ष आहेत आणि बी सी सी आयचा फुल फॉर्म काय बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया मला लगेच कमेंट करून सांगा बी सी सी आयचं मुख्यालय कोठे आहे आणि आय सी सीचं मुख्यालय कोठे आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल दोघांमध्ये कन्फ्युजन बऱ्याच वेळेला होतं बी सी सी आयचं मुख्यालय कोठे आहे आणि आय सी सीचं मुख्यालय कोठे आहे क्लिअर या ठिकाणी मग काय विचारलं होतं जगातील तिसऱ्या सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम बद्दल विचारलं तर सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम कुठे आहे तर नरेंद्र मोदी स्टेडियम आहे अहमदाबाद गुजरात राज्यामध्ये स्थित आहे क्रिकेट क्रिकेट स्टेडियम स्टेडियम मेलबर्न ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आहे आणि तिसरं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम जयपूर क्रिकेट स्टेडियम राजस्थान या ठिकाणी स्थित आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा भारतातील पहिले युनिकॉर्न स्पोर्ट एंटरप्राइजेस कोणती टीम बनलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सी एस के म्हणजेच चेन्नई सुपर किंग्ज ही जी काही कंपनी आहे ती या ठिकाणी भारतातील पहिली स्पोर्ट्स युनिकॉर्न आयकॉन कंपनी किंवा एंटरप्राइजेस बनलेली आहे या ठिकाणी सी एस केने आत्तापर्यंत आय पी एल जिंकलं आहे चार वेळेस दोन हजार दहाला अकराला अठराला आणि एकवीसला आणि जर एम कॅप म्हणजेच मार्केट कॅपिटलायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल बाजार भांडवल किती आहे सी एस केचं तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सात हजार सहाशे कोटी एवढं या ठिकाणी त्यांचं व्हॅल्युएशन चालू आहे किंवा मार्केट कॅपिटलायजेशन चालू आहे, प्रश्न क्रमांक नववा नव्या क्रमांकाची महिला राष्ट्रीय आईस हॉकी चॅम्पियनशिप दोन हजार बावीस कोणत्या संघाने जिंकलेली आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी लख या संघाने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नाईन क्रमांकाची नवव्या क्रमांकाची महिला राष्ट्रीय आईस हॉकी चॅम्पियनशिप दोन हजार बावीस जिंकलेली आहे एक काम करा एक पॉईंट लिहून घ्या मग आईस हॉकी असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष कोण आहेत तर त्यांचं नाव आहे डॉक्टर सुरेंदर मोहन बाली असं त्यांचं नाव आहे कदाचित तुम्हाला असं पण विचार जाऊ शकेल की ही जे काही महिला राष्ट्रीय आईस हॉकी चॅम्पियनशिप झाली होती ती कुठे झाली होती तर या ठिकाणी हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये झाली होती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा दुसरा वर्ल्ड गेम्स ऍथलेट ऑफ द इयर पुरस्कार दोन हजार एकवीस कोणी जिंकलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पी आर श्रीजेश असं त्या खेळाडूचं नाव आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सेकंड वर्ल्ड गेम ॲथलीट ऑफ द इयर पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे दोन हजार एकवीसच्या कोणाला पी आर श्रीजेश यांना या ठिकाणी तुम्हाला जर असं विचारलं दोन पॉईंट लिहून घ्या तुम्हाला लगेच लक्षात येईल पहिला पॉईंट हा पुरस्कार जिंकणारा तो राणी रामपालनंतर दुसरा भारतीय ठरलेला आहे मग या ठिकाणी पहिलं कोण आहे तर पहिलं आपण आत्ताच पहिलं दुसरा पॉईंट लिहून घ्या दोन हजार वीस मध्ये भारतीय महिला हॉकीची कर्णधार राणी रामपाल ही पहिली भारतीय खेळाडू ठरली होती हा पुरस्कार जिंकणारा तर या ठिकाणी पुरस्काराचं नाव आहे वर्ल्ड गेम्स ऍथलीट ऑफ द इयर हा पुरस्कार पहिला जिंकला होता राणी रामपाल यांनी आणि दुसरा जिंकला होता आपले पी आर श्रीजेश यांनी या ठिकाणी मग हे कोणत्या राज्याला बिलॉंग करतात तर केरळ राज्याला बिलॉंग करतात आणि राणी रामपाल हरियाणा राज्याला बिलॉंग करतात आणि या ठिकाणी हे दोन्ही प्लेअर कोण आहेत हॉकी खेळाडू आहेत ही सुद्धा गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा सय्यद मोदी बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार चा महिला एकेरीचा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पी व्ही सिंधू तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पी व्ही सिंधू या आपल्या इंडियन खेळाडूने या ठिकाणी सय्यद मोदी बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार बावीसचा महिला एकेरीचा पुरस्कार जिंकलेला आहे आणि उपविजेता कोण आहे मालविका भानसोड असं त्यांचं नाव आहे कुठे आयोजित करण्यात आली होती चॅम्पियनशिप लखनौमध्ये आयोजित करण्यात आली होती एक काम करा उत्तर प्रदेशातील लखनौ येथील बाबू बनारसी दास इंडोर स्टेडियममध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ज्या ठिकाणी सय्यद मोदी बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार बावीस असं त्या स्पर्धेचं नाव होतं आणि महिला एकेरीचा पुरस्कार पी व्ही सिंधू यांना भेटलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा दोन हजार एकवीस बावीस अशेष मालिकेचा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ऑस्ट्रेलियाने या ठिकाणी दोन हजार एकवीस बावीस अॅशेस मालिकेचा पुरस्कार जिंकलेला आहे कुठे आयोजित करण्यात आली होती मालिका ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आणि विनर कोण आहे ऑस्ट्रेलिया आणि रनर अप इंग्लंड हा देश आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा फॉर्म्युला वन दोन हजार एकवीस चा विजेता खेळाडू कोणता खेळाडू ठरलेला आहे तेराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी मॅक्स वर्स्टापेन असं त्या खेळाडूचं नाव आहे काळजीपूर्वक आहे का पहा या ठिकाणी दोन हजार सतरा दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीस सलग चार वर्ष कोण जिंकलेलं आहे फॉर्म्युला वन तर लेविज हॅमिल्टन या खेळाडूने या ठिकाणी हे स्पर्धा जिंकलेली आहे किंवा हा खेळाडू जिंकलेला आहे सलग चार वर्ष मागचे आणि दोन हजार एकवीस मध्ये कोणी जिंकला आहे मॅक्स वर्स्टापेन असं त्या खेळाडूचं नाव आहे लेविज हॅमिल्टन हे है आहेत ब्रिटिश रेसिंग ड्रायव्हर आणि मॅक्स वर्स्टापेन हा आहेत बेल्जियम डच रेसिंग ड्रायव्हर चीक है, ठीक आहे या ठिकाणी अजून एक पॉइंट लिहून घ्या हे जे काय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती फॉर्म्युला वन दोन हजार एकवीस कुठे आयोजन करण्यात आलं होतं अबुदाबी या ठिकाणी आणि कोण आहे विनर मॅक्स वर्स्टापेन जे की बेल्जियन डच रेसिंग ड्रायव्हर आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा आयसीसी अंडर नाईन्टीन पुरुष क्रिकेट विश्वचषक कोणत्या देशाने जिंकलेला आहे नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए परत आपला भारत देश तर या ठिकाणी आयसीसी अंडर पुरुष क्रिकेट विश्वचषक या ठिकाणी भारत देशाने जिंकलेला आहे या ठिकाणी आयोजन कुठे करण्यात आलं होतं वेस्ट इंडिज या ठिकाणी शेवटचा सामना कुठे झाला अँटिग्वा या ठिकाणी विजेता कोण आहे भारत हा देश आहे आणि उपविजेता इंग्लंड हा देश आहे आणि कोणती स्पर्धा होती कोणता वर्ल्ड कप होता आय सी अंडर नाईन्टीन पुरुष क्रिकेट विश्वचषक अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा बी डब्ल्यू एफ बॅडमिंटन अंडर नाईन्टीन मुलींच्या एकेरीमध्ये पहिल्या क्रमांकावरती कोण आहे सर्वप्रथम बी डब्ल्यू एफ म्हणजे काय बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन तर बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन फेडरेशनच्या बॅडमिंटन अंडर नाईंटीन मुलींच्या एकेरी स्पर्धेमध्ये जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावरती कोण आहे तर पंधराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी तस्नीम मीर असं त्या खेळाडूचं नाव आहे ज्या ठिकाणी बी फॉर्म मी आता सांगितला बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन स्थापना झाली पाच जुलै एकोणीशे चौतीस ला आणि मुख्यालय आहे क्वाला देशामध्ये स्थित आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी आज आपण काय पाहिलं जे काय क्रीडा पुरस्कार असतात अत्यंत अत्यंत, अत्यंत महत्वाचा हा टॉपिक आहे अजून बरेच पुरस्कार आहेत परंतु एकाच जर आपण चाळीस पन्नास साठ पुरस्कार कव्हर करायचा प्रयत्न केला तर बरेच विद्यार्थी हे पाच दहा पुरस्कार बघून निघून जातात तर अशा प्रकारे शेवटी जाताना एवढंच बोलेल व्हिडिओ हा उपक्रम जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा या ठिकाणी गरजवंत जाऊन मोठे मोठे क्लासेस लावू शकत नाहीत ऑनलाईन पैसे भरून पेड कोर्सेस घेऊ शकत नाहीत त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ हे चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा याच्यासाठी मात्र नक्की कमेंट करा शेवटी जाताना एवढंच बोलेल चॅनलला अजून पण जर सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही या ठिकाणी चॅनलला लगेच सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदास्पणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद